सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सर्वेक्षण दोन हजार बावीस आणि माझी वसुंधरा आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ज्या संस्था व्यक्ती या स्वच्छ भारत अभियानासाठी मनपा क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत अशा संस्थांचा महापालिका सन्मान करणार आहे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून उल्लेखनीय या काम करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत मनपा क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छता क्षेत्रासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांचा सन्मान केला जाणार आहे यासाठी इच्छुकांनी आपलं कार्य महापालिकेकडे पोहोचवा आणि सन्मान मिळवा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे यासाठी स्वच्छ भारत अभियानामध्ये जुलै दोन हजार एकवीस ते आज अखेर केलेल्या कामगिरीचा अहवाल हार्ड कॉपी किंवा गुगल फॉर्मद्वारे महापालिकेकडे पाठवायचा आहे यासाठी गुगल फॉर्म लिंक एच टी टी पी एस अब्लिक फॉर्म्स डॉट जी एल ई अब्लिक एट थ्री जे नाईन व्ही आय टू आर सी के जी टी एच सिक्स बी एन ए यावर सहा जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत आपल्या कार्याची माहिती पाठवू शकता तसे संपर्क मेल म्हणून स्वच्छ एस एम के सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि क्रमांक सत्तर तीस शून्य 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 दोनशे एकोणचाळीस यावर आपण अधिक संपर्क साधून माहिती घेऊ शकता चांगली कामगिरी केलेल्या व्यक्ती अथवा संस्था यांना महानगरपालिकामार्फत प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे यासाठी सर्व नागरिक स्टार्टअप उद्योजक उद्योगधंदे धार्मिक संस्था सांस्कृतिक संस्था सामाजिक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात असेही महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे जे नागरिक उद्योजक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक संस्था यामध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांनी सहा जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत आपली माहिती गुगल फॉर्मवर जमा करावी आणि त्याची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी ही महापालिकेच्या सिटी कमांड सेंटर स्वच्छ सर्वेक्षण कक्ष मंगलधाम इमारत दुसरा मजला मडोक हॉस्पिटलसमोर पुष्कराज चौक सांगली या ठिकाणी कार्यालयीन वेळेत जमा करावी असे आवाहन अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी केले आहे